असताना इतिहास विषय म्हटला की अनेकांच्या कपड्यावर आघात चढतात, परंतु कॉमर्स सारखा विषय शिकवताना देखील इतिहास या विषयात रुची दाखवून अगदी स्वामी विवेकानंद असो, जॉन पारवर असो किंवा इतिहासातला मोठा पान संताजी घोरपडे असो, अशा अनेकांवर लिखाण करणारे प्राध्यापक प्रदीप डवल ते ज्ञानसाधनामध्ये कॉमर्स सेक्शन शिकवतातच, शिवाय आनंदी शिक्षकांच्या देखील तुला ते व्यवस्थितपणे सांभाळतात. एक शिवाजी महाराज हे तर इतिहासाला न विसरता येणार आणि पुढच्या काही शंभर पिढ्यांदेखील न विसरता येणारं नाव आहे. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आणि शिवाजी महाराज कसे घडले या संदर्भात त्यांनी शिवबा या महानाट्याची निर्मिती केली. कारण नाटकं चालत नाही असं अनेकदा म्हटलं जातं आणि त्या इतिहासावरती नाटक म्हणजे अनेक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहतात, परंतु प्रदीप देवळ सरांनी त्यावर एक मोठी खरं या सगळ्या डेअरिंग आपण म्हणतो ते दाखवून त्यांनी एक शिवबा या नाटकाद्वारे हा सगळा जिवंत प्रवास त्यांनी दाखवायचा रंगमंच राहण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण जाणून घ्या त्यांच्याशी ती शिवबा नाटकाची संकल्पना त्यांना ऐकतात. तशीच नमस्कार, अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला की एकूणच सगळ्या या परिस्थितीचा विचार केला आपण अलीकडे, श्रमाशिवाय पैसा, ज्ञानाशिवाय पदवी, योग्यतेशिवाय पद, चारित्र्याशिवाय प्रतिष्ठा, ही बदलत्या युगाच्या आश्वासनं प्रत्येकाची दिशाभूल करत आहे. सहज एकदा असंच पेपरमध्ये सर्वे आला होता, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि भारतीय स्वातंत्र्य याच्यामधला फरक काय असा तरुणांना प्रश्न विचारला होता. दुर्दैवाने 85% तरुण म्हणाले की आम्हाला या दोघांमधलाही फरक माहिती नाही. मग मी थोडा अस्वस्थ झालो की ज्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्य निर्माण केलं, हे शिवाजी महाराज घडले कसे, छत्रपतींचा पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे, आणि प्राध्यापक मंदार टिल्लू ज्यांनी दिग्दर्शन केलं या नाटकाचं, सहज बोलता बोलता माझ्याशी म्हणाले की डबल सर, संन्यस्त ज्वालामुखीसारख्या नाटक तुम्ही आता मुलांमध्ये आणलं, विश्वविक्रमी ठरलं, विवेकानंदांच्या जीवनावरती असणारं नाटक आहे, तर असं वेगळं काहीतरी तुम्ही करून लिहू शकाल का, मला ते आव्हान वाटलं. मधल्या एका काळामध्ये मी संताजी घोरपड्यांचं चरित्र लिहित असताना त्यांच्या आयुष्याचा सगळा प्रवास सगळा मी ज्यावेळी जवळून पाहण्याचा प्रयत्न केला, ज्या ज्या गावामध्ये संताजी घोरपडे गेले त्या त्या गावात मी गेलो, त्याचं संशोधन केलं. संताजी घोरपड्यांसारखा सेनापती जर एवढा सक्षम असेल तर महाराज किती असू शकतील, आणि त्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीचा आढावा घेत असताना मला असं जाणवलं की ज्या काळामध्ये अखंड देशच मुघलांच्या स्वाधीन झाला होता, मुस्लिमी आक्रमण सगळी होत होती, आणि वडील स्वतः मुघलांचे सरदार असताना देखील महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करायची जी कल्पना लहान वयात त्यांना वाटली आणि ते पुण्यासारख्या ठिकाणी आले, आणि त्या 16 वर्षामध्ये रोडेश्वराच्या शब्दीपर्यंत असणारे हे नाटक रंगभूमीवर आणायचा प्रयत्न केला. नाटक लिहिताना वेगळे अनुभव आले, जसं आता आमचे मित्र वगैरे म्हणाले की अलीकडच्या काळामध्ये नाटक चालत नाही, पण मला ह्या 85 कलावंतांना रंगभूमीवर घेऊन जात असताना अतिशय आनंदही झाला. महाराष्ट्राच्या बाहेर प्रयोग झाले, इंदोरला झाले, गुजरातला झाले, बेळगावला झाले, प्रत्येक प्रयोगाला अतिशय तुडुंब अशी गर्दी, 8-10 हजार लोक त्या प्रयोगाला बघायला होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला येते अतिशय अभिमानाने सांगा असं वाटतं की बाबासाहेब पुरंदरे आणि परंतुचे बाबासाहेब पुरंदरे असं म्हणाले की जे जाणता राजामध्ये राहिले ते शिवबा या नाटकाने पूर्ण केले. या नाटकामुळे कैलासवासी प्रभाकर पणसीकर जवळ आले, अनेक मोठी मोठी मंडळी ह्या नाटकानिमित्त जवळ आली. गोव्याला जेव्हा मी प्रयोग करत होतो पहिला प्रयोग, आणि गोव्याचे आदरणीय मुख्यमंत्री त्या प्रयोगाला 10 मिनिटं आले होते आणि इतके भारावून गेले, प्रयोग संपल्यावरती म्हणाले की गोवा राज्यासाठी मला 11 प्रयोग हवेत. इंदोरवाल्यांनी 5 प्रयोग केले, बेळगावने सलग 10 प्रयोग लावले. म्हणजे कुठेतरी प्रत्येकाला शिवाजी महाराजांबद्दल असणारे प्रेम, त्यांच्याबद्दल असणारे आस्था, अवघे 50-52 वर्ष शिवाजी महाराज जगले, पण एवढं सगळं यश त्यांनी कसं संपादन केलं याचं सगळी माहिती लोकांना हवी असती, इतिहास वाचून फारसा कळत नाही. मी या शिवबाया महानाट्यामध्ये अगदी 7व्या शतकापासून या महाराष्ट्राची काय दयनीय अवस्था झाली, कशा कशा प्रकारे आक्रमण झाली, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज कसे घडले हे रंगभूमीवरती आणायचा एक प्रयोग केलेला आहे. आणि मला असं वाटतं खूप चांगला प्रतिसाद या नाटकाला मिळाला. आता 109 जवळ त्याचे प्रयोग झाले आमचे. पुन्हा
प्रयोगाची आता सुरुवात झालेली आहे. वेगळ्या ठिकाणी असे प्रयोग होत आहेत. शिवाजी महाराज यांच्याबद्दल लिहायचं तर फारच त्याला काही शब्दात अपुरे पडते. परंतु सर, तुम्ही फक्त त्यांचा बालपणीचा काळ जो आहे तो तुम्ही नेमका का निवडला? त्यामुळे काही विशेष काही तिथं अपघात संस्कार नावाची जी गोष्ट असते ती बालपणीच होत असते. माझ्यासमोर हा प्रश्न आला की ही सगळी मोठी माणसं, हिमालयावर उत्तुंग माणसं, यांची जडणघडण कशी झाली असेल? त्या काळाची परिस्थिती कशी आहे? आईवडिलांचे संस्कार त्यांच्यावरती कसे झाले? आणि या सगळ्या परिस्थितीचा विचार करत असताना आजही आपण फार अस्वस्थ आहोत अनेक वेळा. ही दिशाहीन सगळेजण सुरू आहे. राजकारणामध्ये अधोगती, एकूणच तरुणामध्ये असणारी अस्वस्थता, विज्ञानामध्ये प्रगती, आणि या सगळ्याच्या कुठेतरी नैतिकता नावाची गोष्ट खालावत चाललेली असताना शिवाजी महाराजांच्या त्या सगळ्या लहानपणी किंवा बालवयामध्ये त्यांच्यावरती जे काही संस्कार जिजामातेने केले, आईचं फार मोठा कॉन्ट्रीब्युशन असतं मुलांच्या जडणघडणीमध्ये. आई नावाची एक संस्था असते किंबहुना अनेक गोष्टी त्याला, म्हणजे खरं म्हटलं तर आई ही पहिली गुरु किंवा पहिली शिक्षक म्हणाले हरकत नाही. ज्याच्या प्रांगणामध्ये, जिच्या सहवासात हे सगळं घडत असतं. आणि इतिहासाकडे बघत असताना माझ्या असं लक्षामध्ये आलं की ही सगळी प्रतिकूल परिस्थितीमध्ये घडलेली मंडळी, त्यापैकी शिवाजी महाराज हे तर वेगळंच व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्याबद्दल जेवढं म्हणून आपण लिहू, जेवढं म्हणून वाचायचा प्रयत्न करू, जेवढं म्हणून जवळ जायचा प्रयत्न करू, तसे महाराज पुढे पुढे सरकत जातात आणि नव्या एका वेगळ्या अर्थाने आपल्या समोर ते येतात. आणि म्हणून मला लहानपणीचे शिवाजी महाराज, हे तीन शिवाजी महाराज आहेत, त्यामध्ये लहानपण 6व्या वर्षापर्यंत मधला काळ आणि रोडेश्वराच्या शपथ इथपर्यंत हा तो काळ आणण्याचा प्रयत्न. बाकी अफजलगडाचा वध वगैरे हा सगळा प्रकार आपल्याला माहिती आहे, पण जो काळ माहीतच नाही आहे लोकांना, शिवाजी महाराजांचं नाव कसं झालं, ते भोसले घराने इथे आले कुठून, ते कुठून आले, त्यांचे पूर्वज कसे होते, त्या काळामध्ये सगळ्या देशामध्ये कशा प्रकारची आक्रमण होत होती, कोणी पहिलं आक्रमण केलं, मग त्या आक्रमणाला प्रतिसाद कसा मिळाला, हे सगळं त्यामध्ये आणण्याचा एक प्रयत्न केला. आणि नव्या टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. 3-3 स्क्रीन त्यामध्ये आम्ही वापरलेले आहेत, कारण घोडेबिडे काही आता अड्डा येणार नाही रंगभूमीवरती, ते फार अवघड आहे. 100-125 लोकांचा ताफा जेव्हा आम्ही घेऊन जातो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर, ते फार भरतं येतं. ते लोकांना हवं आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की आपण प्रयत्न तर केल्या पाहिजे चांगलं दाखवण्याचं. नाटक हे असं माध्यम आहे की ज्या माध्यमातून मनोरंजन तर होतं, पण मनोरंजनातून प्रबोधन ही जी कल्पना आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला सगळ्यांना साधता आली असं मला वाटतं. मी स्वतः जरी लेखक असलो तरी मी या नाटकाचं एकही मानधन घेत नाही. माझी सगळी जी टीम वर्क आहे, इनर कोर प्राध्यापक मंदार डिल्लू आहे, आदरणीय आमदार संजय केळकर आहेत, यांनी हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवरती आणण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं, ते आदरणीय आमदार एकनाथ शिंदे आहेत, आमच्या निर्मात्या मॅडम हर्षला निकिते मॅडम आहेत, ही सगळी मंडळी, वैभव पटवर्धन आहे, ही सगळी टेक्निकल मंडळी अतिशय मिशेल म्हणून माझ्यावर काम करतात. माझं सगळं इनर कोर जे आहे, जे मुख्य या नाटकासंदर्भात जे उभं आहे, ते कोणीही मानधन घेत नाही. पण अशा प्रकारचं नाटक रंगभूमीवरती आणायचं म्हटलं तर थोडंसं व्यावहारिक पण बघावं लागतं. हे मला बोलता बोलता मला बाबासाहेब पुरंदरे एकदा म्हणाले होते की मी जाणता राजा ज्या रंगभूमीवरती आणला, हे नाटक ज्यावेळी माझी कल्पनामध्ये मध्ये आली, अनेक अडचणींना जावं लागलं, खिशात पैसे नव्हते, पण तरी जिद्द सोडली नाही. कलावंतांना जमेल तसं मानधन द्यायचा प्रयत्न केला, तसेच तेच शब्द मी हा शिवबा ह्या नाटकामध्ये आम्ही सगळेजण पाळायचा प्रयत्न करतो. तंत्रज्ञ खूप आहेत, टेक्निकल बाजू त्याची खूप आहे, 85 कलावंत रंगभूमीमध्ये काम करते, यांना जसं जमेल तसं त्यांचं मानधन आम्ही तेही द्यायचा प्रयत्न करतो. कॉमर्स सारख्या विषयाकडे सर तुम्ही शिकवत असताना गेले अनेक वर्ष आपण आनंद विषयकडे शाळेच्या व्यवस्थापन आपण चांगली सांभाळतात, एक वेगळी संकल्पना शाळेवर तुम्ही राबवत आहात, ते सर कसं इतिहासाकडे तुम्हाला जी आवड निर्माण झाली त्याचं काही कारण असतं? आणि तुम्ही जे लिहिलेलं पुस्तक आहे, नाटक असतील, म्हणजे स्वामी विवेकानंद असतील, जम तारवरवर असेल, संताजींवर असेल आणि खुद्द शिवाजी महाराजांवर असेल, ती इतिहासातली मोठी पात्र ज्याला म्हणतो आपण, ज्यांनी खरंच इतिहास घडवला त्यांचं तुम्हाला काय मुख्य आकर्षण राहिलं आणि त्याच्याबद्दल तुम्हाला प्रेरणा तर तुम्हाला मिळाली? त्याबद्दल
खरं म्हणजे मला इतिहासामध्ये रमायला खूप आवडतं. कथा कादंबऱ्या हा काय माझा आवडीचा भिंग नाही. अगदी कॉलेजमध्येच असतानाच माझ्या हातात विवेकानंदांचं पुस्तक आलं. विवेकानंद माझी दैवत म्हणायला हरकत नाही. विवेकानंद समजून घेण्यासाठी मी जवळजवळ 5 वर्ष मौन धारण केले होते. शनिवारी माझी बोलायला सुटली आणि त्यांचं समग्र साहित्य सगळं वाचून काढलं. आणि माझ्या जडणघडणीमध्ये म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्येच मी आयुष्याचा प्रवास सुरू केला. आणि योग्य वेळी मला या इतिहासातल्या अनेक उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाने चुनावलं, जवळ बोलावलं. म्हणजे अनेक वेळा रात्री मी झोपेतनंच जागा व्हायचो आणि विवेकानंद वाचत बसायचो. असं अनेक वेळा घडलं. म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास लिहित असताना देखील 2-2, 3-3 माझ्यापर्यंत लायचो. दिग्दर्शकाला फोन करायचो, ही स्क्रिप्ट तयार झाली, उद्या सकाळी याच्यावरती बोलू. मी गंमत म्हणून सांगतो, शिवबा हे नाटक रंगभूमीवरती आलं तोपर्यंत काही लिखाण माझं झालेलं नव्हतं. सहज आम्ही सगळेजण बसलो होतो, म्हटलं जा 1 मे 2010 साली बुक करा गडकर रंगायतं, मी नाटक लिहायला सुरुवात करतो. मुळात मी नाटककार नाही, पण नाटकाचा एक वेगळा अंग समजून घ्यायचा मी सातत्याने प्रयत्न केले. अभ्यासक म्हणून ते नाटक मी लिहित गेलो. आणि नाटक लिहिणं फारच अवघड गोष्ट आहे. कादंबरी लिहिणं सोपं असतं, नाटक लिहिणं फार सोपी गोष्ट नाही आहे. कुठल्याही प्रसंगामध्ये ते नाटक उभं राहिलं पाहिजे. या त्यातली जे काही टेक्निकल बाजू आहे किंवा ते तंत्र आहे, ते तंत्र मी अभ्यासातनं अवगत गेलो. आणि हे सगळं लिहित असताना मला इतिहासच खूप मुळात आवडतो. संताजी गोरपड्यांचा आता चित्रपट रंगभूमीवरती चित्रपट येतोय त्याच्यावरती, की ही सगळी मोठी माणसं मुळात घडली कशी हे आजच्या तरुणांना कळलं पाहिजे. अलीकडचा ध्येयवेडी माणसं खूप आहेत. जर आपल्या आयुष्यामध्ये जर काही ध्येय ठरलं नसेल तर तिथपर्यंत जाता येत नाही. म्हणून पहिल्यांदा ध्येय ठरवावं लागतं. त्या सगळ्या मंडळींनी, स्वामी विवेकानंद असतील किंवा शिवाजी महाराज असतील, संताजी गोरपडे असतील किंवा आणखी जॉर्ज वॉशिंग्टन कारवार असतील, म्हणजे ज्याचा मी अभ्यास केला, ही सगळी माणसं जी आहेत ती एक 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 वेगळा त्यांचा वेगळी झपाटलेली माणसं होती. आणि हे सगळी झपाटलेली माणसं आपल्या आयुष्यातल्या वेगळ्या टप्प्यावर ज्या गेली ती कशी गेली, ही जर समाजापर्यंत आणायचा आपण जर प्रयत्न जर केला तर मला असं वाटतं शिक्षक म्हणून मला एक चांगली संधी मिळाली. शेवटी नियतीने साथ दिली, ते घडत गेलं. मला असं नेहमी वाटतं की आपण जी जी गोष्ट प्रामाणिकपणे करू त्यामागे एक प्रचंड शक्ती असते. मात्र तुम्ही ईश्वर म्हणा, अल्ला म्हणा, काही म्हणा, काही कल्पना द्या, पण ती शक्ती नकळत आपल्या मागे उभी राहते. मग ती माणसाच्या रूपाने असेल, कुठल्याही रूपाने ते आपल्या समोर येते आणि ते आपल्याला सतत चालना देत असते की तुम्ही हे करा. यश अपयश ही नंतरची गोष्ट आहे. माझ्या आयुष्यातली मी सगळी सुरुवात करत असताना यशाच्या आणि अपयशाच्या या दोन्ही गोष्टीकडे कधी पाहिलं नाही. प्रयत्न करत गेलो, यश येत गेलं, तिथेही कधी भुललो नाही किंवा भारावून गेलो नाही अजिबात. हे सगळं केव्हा तरी आपल्याला द्यायचं असतं. सामाजिक बांधिलकी म्हणूया, समाजाचं ते देणं आहे, ते आपण द्यायचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. अशी अनेक मंडळी आहेत की जी आपल्या परीने समाजाचं जे काही देणं आहे ते देण्याचा प्रयत्न करतात. कादंबरीच्या रूपाने असेल, कवितेच्या रूपाने असेल, कलेच्या रूपाने असेल, नाटकाच्या रूपाने असेल, चित्रपटाच्या रूपाने असेल, की कुठल्या तरी रूपाने आपल्याला काहीतरी समाजामध्ये एक एक अर्थाने एक चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी म्हणून या सगळ्या माध्यमांचा उपयोग होतो असं मला आवर्जून वाटतं. आणि नाटक नावाची गोष्ट जी आहे की जी मुळात फार महत्त्वाची रंगभूमी आहे. चित्रपटामध्ये काम, मी स्वतः सिरियलमध्ये काम केल्यामुळे सिरियलमध्ये काम करणं सोपं असतं, पण रंगभूमीवरती काम करणं आणि तो जिवंतपणा ऑडियन्स समोर उभं करणं हे खरोखर फार अवघड काम असतं. आणि सगळी अवघड कामं माझ्या दोन्ही नाटकांमधली, संन्यस्त ज्वालामुखी असेल किंवा शिवबा असेल, या दोन्ही नाटकांमध्ये अतिशय सगळ्यांना उत्तम जमलेली आहे. आणि ही सगळी आमच्या परिवारातली सगळी मंडळी झाली आहे असं मला वाटतं. इतिहासातले अनेक पात्र असं तुम्ही जिवंत केले, भविष्यात अजून काय तुमच्याकडे नवीन पात्र? सध्या मी एक नवीन नाटक लिहितो आहे की मला लिहून पूर्णही झालं ते नाटक. महात्मा गांधीजींवरती ते नाटक मी मुद्दाम लिहिलं आहे. त्याचं कारण असं की त्याची फिलॉसॉफी कळावी म्हणून. आणि म्हणून मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये हे घडलेलं नाटक आहे की ज्याच्यामध्ये PhD करतोय एक कॅरेक्टर्स आणि
गांधीजींच्या फिलॉसॉफीचा त्यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करायचा प्रयत्न करू नये. आणि घरामध्ये वडील गांधी भक्त आहेत, फक्त भक्त आहेत, पण प्रचंड राकेट स्वभाव त्यांचा, सहज प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत. हा मुलगा PhD करत असताना अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतोय, जे आज आपल्याला ते प्रश्न समोर आहेत. म्हणजे गांधीजीने पाकिस्तानची फाळणी केली, भारताची फाळणी केली, त्यांना 51-52 कोटी रुपये दिले, असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांची उत्तरं इतिहासामध्ये शोधता येत नाही. पण महात्मा गांधी होणे तितकं सोपं नाही ना गोष्ट. मग या महात्मा गांधीजींच्या आयुष्यातले जे जे अर्धवट राहिले किंवा जे जे प्रश्न अपुरे राहिलेत की जे समाजापर्यंत पोहोचले नाहीत, हा विद्यार्थी PhD माध्यमातून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचं सामर्थ्य ना विद्यापीठामध्ये आहे, ना शिक्षकामध्ये आहे, ना ग्रंथकारामध्ये आहे, ना ग्रंथांमध्ये आहे. मग वडील माझे घरामध्ये आहे, तो वडिलांकडनं या प्रश्नांची उत्तरं घ्यावी या अर्थाने ते दोघांचं द्वंद्व आणायचा नाटकामध्ये प्रयत्न केला आहे. आणि हे नाटक काही दिवसात रंगभूमीवरती येईल. मला नेहमी इतिहासाबद्दल खूप आकर्षण आहे. अनेक जण असं म्हणतात की आता शिवाजी महाराजांचं सांगून उपयोग काय. खरं आहे की आता काय, शिवाजी महाराज जरी जन्माला आले तर त्याने धार तलवार घोडे बिडे घेऊन काही विज्ञानामध्ये प्रगती करू शकणार नाही. पण मित्र हो, मला हे सांगायचं आहे की काळ बदलला, माणसं बदलली, व्यवहार बदलला, अध्यात्माला विज्ञानाची जोड आली, पण तरीही काही तत्व असतात ती तीच राहतात. आपल्या आयुष्यातले अनेक वेगवेगळे किल्ले आहेत, वेगळं करिअर आपल्याला करायचं आहे, मग त्या करिअरपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांची ती जी काही युती, म्हणजे काय म्हणतात, रणनीती होती किंवा आयुष्यातल्या जगण्याची जी काही त्यांची तत्व होती, ती जरी तत्व आपण अंगीकारली ना तरी मला वाटतं यश हे आपल्यापर्यंत पोहोचू शकतं. त्यासाठी म्हणून या सगळ्या मोठ्या इतिहासामध्ये जी जी मोठी मंडळी झालेली आहेत, प्रचंड आपल्या देशाचा इतिहास आहे, तो इतिहास जरी वाचला तरी मला असं वाटतं जगण्याला एक वेगळी दिशा मिळेल, जगण्याचा एक अर्थ बदलून जाईल, किंबहुना जगण्यासाठी म्हणून एक मार्गस्थ होण्यासाठी आपल्याला एक वेगळी दिशा मिळेल असा माझा विश्वास त्यामध्ये आहे. इतिहास त्याची आताच्या घडीला किती गरज आहे, आणि ज्यांना इतिहास माहिती नाही ते पुढचा इतिहास घडू शकत नाही हे सत्य आपल्याला पटकन. सरांनी आमच्यासाठी जो वेळ दिला घडण्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर.